नमस्कार मित्रांनो मी आर आर चायंदे आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग याद्वारे दरवर्षी कला उत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो हा कार्यक्रम नववी ते बारावीच्या विद्यार्थ्याकरता असतो आता या कला उत्सव कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे सहभाग नोंदवावा हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे तत्पूर्वी या कला उत्सव कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेऊया मित्रांनो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सन दोन हजार वीस एकवीसमध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन पारंपरिक गायन शास्त्रीय संगीत पारंपरिक लोकसंगीत शास्त्रीय नृत्य पारंपरिक लोकनृत्य द्विमितीय चित्र त्रिमितीय चित्र शिल्प सर्वा सर्वा व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे या सर्व प्रकारामध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील नववी ते बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील सर्व कला प्रकारामध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सहभाग असणार आहे कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निकषात नमूद केल्याप्रमाणे चार ते सहा मिनटाचा व्हिडिओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा तयार केलेला व्हिडिओसोबत कला सादर करण्याचे वेगवेगळे पाच फोटो विद्यार्थ्याने स्वतःच्या किंवा पालकाच्या यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक चॅनलवरील लिंक सदर वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे तर मग चला जाणून घेऊया या कला उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आपला सहभाग नोंदवावा याकरता मित्रांनो तुम्हाला एक लिंक प्रत्येक व्हॉट्सअपवर दिसेल असेल कोविड नाईन्टीन एस सी आर टी महा डॉट ए सी डॉट इन कला उत्सव ही लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब चॅनलचे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेलच त्यावर तुम्हाला क्लिक करून या लिंकला ओपन करायचं आहे लिंकला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल या पेजवरची तुम्हाला माहिती काळजीपूर्वक का वाचायची आहे त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे सहभागी होण्यासाठी विभाग दिलेले आहे शास्त्रीय गायन पारंपरिक गायन शास्त्रीय संगीत पारंपरिक लोकसंगीत शास्त्रीय नृत्य पारंपरिक लोकनृत्य द्विमितीय चित्र त्रिमितीय चित्र शिल्प व खेळणी आता तुम्हाला या दिलेल्या प्रकारावर पाच ते सहा मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तुमच्या पालकाच्या व्हॉट्सअपवर यूट्यूब लिंकवर किंवा फेसबुकवर तुम्हाला हा व्हिडिओ टाकायचा आहे आणि त्यांची लिंक तुम्हाला सबमिट करायची आहे चला तर कशा प्रकारे हा व्हिडिओ तयार करायचा कशी माहिती भरायची हे आपण सर्व इथे जाणून घ्या घेणार आहे त्याकरता कला उत्सवमध्ये सहभाग नोंदवा त्यावर क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरचे जे पेज ओपन होईल लास्ट नेम यामध्ये तुम्हाला तुमचे सरनेम टाकायचे आहे आळनाव टाकायचे आहे फर्स्ट नेममध्ये तुमच्या जो विद्यार्थी सहभाग घेणार आहे त्याचे नाव टाकायचे आहे मिडल नेममध्ये इथे पालकाचे नाव टाकायचे आहे जेंडरमध्ये तुम्हाला इथे लिंग टाकायचे आहे स्त्री पुरुष जे आहे ते त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे तो जिल्हा टाकायचा आहे ब्लॉक टाकायचा आहे म्हणजे तालुका प्लेस टाकायचे आहे प्लेस टाकायचे आहे म्हणजे तुमच्या ज्या प्लेसवर तुमची शाळा आहे त्या शाळेच्या गावाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही ज्या शाळेकडून सहभागी होत आहे त्या शाळेचा युडाय स्कोल टाकायचा आहे त्यानंतर खालचे स्कूलनेमध्ये शाळेचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा व्हॉट व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे जर विद्यार्थ्यांची ईमेल आय डी नसेल व्हॉट्सअप नसेल व्हॉट्सअप नंबर नसेल तर पालकांचा इथे उपयोग करा आर्ट फ्रॉम आता इथे तुम्हाला आर्ट फॉर्मवर क्लिक करून अशा प्रकारे ज्या कला दिलेल्या आहे त्या कलेची तुम्हाला इथे निवड करायची आहे इथे तुम्हाला अशा सात आठ कला दिलेल्या आहे तुमचा आर्ट फॉर्म कोणत्या कलेत मोडतो ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे क्लास सिलेक्ट करायचे आहे क्लासवर क्लिक करून तुम्हाला नाईन टेन एलेवन ट्वेल्व अशा प्रकारे क्लास सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे मीडियम सिलेक्ट करायचे आहे मीडियम तुमचं मराठी माध्यम आहे हिंदी माध्यम आहे इंग्रजी माध्यम आहे उर्दू माध्यम आहे गुजराती माध्यम आहे प्रकारे तुम्हाला इथे माध्यम टाकायचं आहे आणि तुम्ही जो व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ तुम्ही तुम तुमच्या पालकाच्या फेसबुकवर टाकला किंवा तुमच्या पालकाच्या किंवा तुमच्या यूट्यूब चॅनल टाकला त्या यूट्यूब चॅनलचं इथं यू आर एलमध्ये लिंक पेस्ट करायची आहे आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्ही या कला विश्वामध्ये तुमचा सहभाग नोंदविला जाईल तर शिक्षकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी काळजीपूर्वक माहिती भरून या कला उत्सवामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावा धन्यवाद